पुलिस स्टेशन की हद में फुटाला परिसर में लूटमार की फिराक में बैठे 5 आरोपियों को रात्रि गश्त दल ने कार्रवाई कर गिरफ्तार किया है। पुलिस ने यह कार्रवाई गुप्त सूचना के आधार पर की है। फुटाला परिसर में एक कुएं के पास लूटमार की फिराक में बैठे 5 आरोपियों को रात्रि गश्ती दल ने गिरफ्तार किया है। गश्त के दौरान पुलिस को जानकारी मिली कि कुछ लोग फुटाला में एक कुएं के पास बैठकर लूटमार करने की प्लानिंग कर रहे हैं, जिसके बाद पुलिस ने ट्रैप बनाकर आरोपियों को धर दबोचा। गिरफ्तार किए गए आरोपियों में 28 वर्षीय प्रीतेश उर्फ मनी बिजवे, संकदीप उर्फ संज्ञा पंडागढ़े, मितेश सुदामी, रोशन सेनस्वर और अमर येरपुड़े का समावेश है। अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फुटाळा तलाव वळू संगोपन केंद्र याच्या बाजूला काल रात्री आमचे डीबी पथकाचे अंमलदार अभय आणि दिनेश परे आणि त्यांची टीम ही पेट्रोलिंग करत असताना त्यांना रात्री 1 वाजताच्या सुमारास फुटाळा तलाव परिसरामध्ये काही लोक दरोड्याचे तयारीनिशी साहित्य घेऊन फिरताना दिसून आले। त्यांना संशय वाटल्याने त्यांनी त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला, मग पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दरोड्याचं साहित्य, कटावती, मिरची पूड, त्यानंतर रस्सी आणि एक चाकू अशा प्रकारचं सामान त्यांच्याकडून बरामद झालं। त्यांना चौकशी कामी पोलीस स्टेशनला आणलं असता त्यांनी अंबाझरी परिसरामधील घरफोडी करण्याचा प्रयत्नासाठी ते जमले असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये 785/23 कलम 399, 425 आर्म्स ॲक्ट आणि 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामधले आम्हाला टोटल 3 आरोपी ताब्यात मिळाले होते आणि त्यांची नावं आहेत प्रीतेश उर्फ मनी नरेश बिजवे, वय 28 वर्ष, राहणार सुदामनगरी पांढराबोळी, संघदीप संघ बौद्ध विहाराच्या बाजूला। दुसरा आहे संदेश उर्फ संध्या राजू पंडाळे, वय 28 वर्ष, राहणार सुदामनगरी। तिसरा आरोपी आहे मितेश दीपक सुदामे, वय 29 वर्ष, राहणार सुदामनगरी। या तिन्ही आरोपींना रात्रीच डीबी पथकाने ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। दुसरे 2 आरोपी फरार होते, त्यांना आज सकाळी डीबी पथकाने ताब्यात घेतले। त्यांचं नाव आहे प्रीतेश उर्फ दुसऱ्या दोन्ही आरोपींची नावं आहेत अमन येरपुडे, त्याचबरोबर सर्वेश अमन येरपुडे आणि रोशन सेनेश्वर। हे 2 आरोपी मागील 2-2.5 महिन्यापासून ते 302 जामिनावर सुटलेले आहेत आणि यांच्याविरुद्ध अनेक बॉडी ऑफेन्स रजिस्टर आहेत आणि जे 3 आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध नागपूर शहरामध्ये, त्याचबरोबर नागपूर शहराच्या बाहेर 454/57 हाऊस ब्रेकिंग, त्याचबरोबर घरफोडी आणि काही मारामारीचे गुन्हेसुद्धा दाखल आहेत। मागील आमच्या 2 गुन्ह्यामध्ये सुद्धा ते फरार होते आणि अशा प्रकारचे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। हे 5 आरोपी आहेत, हे रेकॉर्डवरील क्रिमिनल आहेत, हार्ड क्रिमिनल आहेत आणि या दिवाळीच्या सणामध्ये बरेचसे लोक घरातून बाहेर जातात किंवा सणासाठी गावाकडे निघून जातात, अशावेळी हे घरफोडी डकैती करण्याच्यासाठी हे नागपूर शहरामध्ये फिरून यांच्यावरती अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे यापूर्वीसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि आमच्या डीबी पथकाने त्यांना काल रात्री ताब्यात घेऊन एक मोठ्या अपराधापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अत्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी अंबाझरीच्या डीबी पथकाने केलेली आहे आणि याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की दिवाळीच्या सणानिमित्त आपण घरातून बाहेर जाता, सणासाठी नातेवाईकांकडं भाऊबीजेसाठी बाहेर जाता, घरामध्ये कोणत्याही प्रकारचे मौल्यवान दागिने किंवा मोठी रक्कम आपण ठेवू नये, शक्यतो बँक्समध्ये किंवा लॉकरमध्ये आपण ठेवावी आणि घराचा सेफ्टी डोअर लावावा, शक्यतो CCTV कॅमेरे लावावे आणि आपण घरातून बाहेर जात असल्याची माहिती आपल्या शेजारी किंवा नातेवाईकांना यांना द्यावी। या योगे आपण आपल्या घरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत आपण काळजी घ्यावी। पुलिस ने आरोपी के पास से 2 पहिया गाड़ी, घातक शस्त्र, लोहे का रॉड, रस्सी और मिर्ची पाउडर जब्त किए हैं। फिलहाल पुलिस जांच करी है कि आरोपियों की गैंग में और कौन कौन शामिल है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।